नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता जो आवाज बघताय तो हो काही ते समृद्धी बंगल्यामध्ये असंच लग्न कार्य घडते म्हणून हा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि माझ्यासोबत अरुंधती म्हणजेच तुम्हा सर्वांची लडकी मधुराणी ताई आहे. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्म. थँक्यू सो मच, छान दिसतेस. थँक्यू. बरोबर मधुराणी ताई, खरं तर खूप आनंदाचा माहोल आहे आणि या सगळ्यामध्ये आम्ही सगळेच जण आणि तूही मिस करत असेल ते म्हणजे आशुतोषना. सो ते आज खूप जास्त जाणवतंय का, जेव्हा सोहळे असतात तेव्हा घरातली ही माणसं खूप आवर्जून आठवतात. मला अतिशय आठवण येते आशुतोषची आणि सुलेखाताईंची, अरुंधतीला आणि पर्सनली मला सुद्धा ही कॅरेक्टर्स का नाही आहेत आता असं, किंवा सुलेखाताई आहेत अर्थात पण त्या अशा लग्न कार्यात का नाही आहेत, मी सगळ्यांना मिस करते. म्हणजे आता अर्थात आशुतोष हे बोलले पण होते देखील की आरोहीचं कन्यादान ते स्वतः करणार होते. सो आम्हाला दिसते की कन्यादान यावेळेला कोणीतरी वेगळंच करते, म्हणजे कदाचित जर म्हणजे आता आशुतोष नाही तर ते तू करणार होतीस का एकटी, असं पण बऱ्याच जणांच्या मनात विचार होता. तसं नेमकं काय? पण मला असं वाटतं जोडपं लागतं कन्यादानाला आणि ते आता अभि आणि अनघा त्यांच्या हातून कन्यादान होणार आहे. बरं, कुठेतरी तू पण मिस करतेस का ते सजणं धजणं? कारण अरुंधती आम्हाला नेहमी छान मस्त सजलेली दिसायची आणि तो मराठमोळा लुक दिसायचा. कारण तुम्ही मीडियावाले नेहमी इव्हेंट्सला येता त्यामुळे आम्ही सगळे सजलेले सजलेलेच तुम्हाला दिसतो. पण नाही, आता आत्ताच्या फेजमधनं अरुंधती जाते तिच्यासाठी हाच लुक योग्य आहे आणि मला आवडतोय कारण माझा 2 मिनिटात मेकअप होतो आणि मी पटकन कॅमेरा समोर येऊन उभी राहते. नवीन सून, देशमुखांची नवीन सून घरात येणार आहे असं नेहमी म्हणतात की सून घरात आली की काहीतरी एक गोष्ट द्यायची असते. अरुंधती तिच्या सुनेला काय देणार आहे? आणि जेवढी देशमुखांची परंपरा पाहता, दागिने आम्ही एकमेकाला, कांचनाजींनी तुला काही दिलेले होते दागिने होते, तू आता सुनेला काय गिफ्ट करणार किंवा काय देऊ पाहणार आहेस? ओ, प्रेम. प्रेम, आधार आणि काय म्हणतो आपण तिला, विश्वास. एक नवीन आहे, तिला अनुभव नाही आहे तर तिला सांभाळून घेणार आहे मी डेफिनेटली. नक्कीच. आणि मला असं वाटतं ती आता रुळली आहे आणि आता अरुंधती मॅमवरनं ती आता आई बोलायला सुरुवात करते. सो ती एक फेज आहे. पण आता कुठेतरी असंही वाटतंय लोकांना की आता यशचं लग्न हे घरातलं शेवटचं लग्न होतं, म्हणजे आता झाली तिन्ही मुलांची अरुंधतीचं लग्न. सो आता अरुंधतीचं पुढचं पाऊल काय असणार आहे? तिला घरातून बाहेर पडायचं आहे पण स्वतंत्र हो पाहणाऱ्या अरुंधतीला भरपूर चॅलेंजेस देखील असणार. हो, असणार आहेत. कारण एक तर ती मानसिकरित्या थोडी आत्ता खचलेली आहे आणि आता पुन्हा नव्याने अरुंधती जोगळेकर म्हणून उभं राहायचं. हो सर, आले. तर ते तिच्यासाठी पुन्हा नवीन प्रवास आहे हा. पण अरुंधतीची जी आत्तापर्यंतची इमेज आहे लढवय्या, तशी ती या सगळ्यातनं पण उभी राहिलीची खात्री आहे मला. बरं, जाता जाता आता ताईला अर्जंटली सीनला जायचं आहे म्हणून जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा की आता सून नवीन आली आहे, बऱ्याच जबाबदार आहेत, कांचनाजींच्या काही अपेक्षा असतील ज्या तुझ्याकडनं होत्या तिच्याकडनंही असतील, कांचनाजी आणि एकूणच घरातल्यांना जर तू बाहेर पडलीस तर काय एक सल्ला देशील तिला सांभाळून घेण्याकरता? हा, काही नाही, मला जसं सांभाळून घेतलं तसं तिलाही सांभाळून घ्या. आणि ती बिचारी सख्या नात्यांना मुकली आहे तर तिला ते जे प्रेम मिळालं नाही आयुष्यात ते आता तरी द्या. थँक्यू सो मच ताई. थँक्यू. Yeah.